नाना पटोले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। भाजपवर आणि पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर टीका करत नाना पटोलेंनी आपल्या भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला होता, त्याचबरोबर पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर नाना पटोले यांची पुढची राजकीय दिशा काय असेल याविषयी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या। अर्थातच पटोलेंशी असणारी काँग्रेसची जवळीक ही त्या दिवसापासूनच स्पष्ट होत होती आणि त्यानंतर आता हा काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या त्यांनी प्रवेश केलेला आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, आता अधिकृतरित्या नाना पटोले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, काय नेमकं कशा प्रकारे नाना पटोलेंचा हा प्रवास, भाजपवरची नाराजी, भाजपचा राजीनामा, ते काँग्रेसमधला आजचा अधिकृत प्रवेश, या प्रवासाविषयी आपण काय सांगा? बिल्कुल, भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते नाना पटोले आणि त्या नाराजीला आता मार्ग सुद्धा मिळालेला आहे। तो मार्ग म्हणजे काँग्रेसचा मार्ग आहे असं म्हणता येईल, कारण आता जे फोटो आलेले आहेत आणि जे समोर माहिती आलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचे प्रभारी सुद्धा या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आहेत आणि यांच्या समवेत राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत आणि राहुल गांधी यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे पक्षामध्ये। यावरून स्पष्ट आहे की नाना पटोले आता पुन्हा एकदा स्वग्रही केले आहेत असं म्हणता येईल। भाजप नेतृत्वावर टीका करण्यात आली होती, कामाची मुभा नव्हती, त्याचबरोबर सामान्याचे काम होत नव्हते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्याचबरोबर आणखीन जे सामाजिक मुद्दे होते त्या मुद्द्यावरूनच नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता, खासदारकीचा पण राजीनामा दिला होता, भाजपच्या पक्षाचा पण राजीनामा दिला होता। त्यानंतर मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस राहुल गांधी अध्यक्ष झाले होते त्यावेळेस सुद्धा नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती, त्यावेळेस शुभेच्छा दिल्या होत्या। गुजरातच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकाच व्यासपीठावर दोघेही दिसून आले होते, ते संकेत मिळाले होते आणि अमोल त्या संकेतांची परिणिती जी आहे ती आता स्पष्टपणे दिसत आहे आणि अधिकृतरित्या आता नाना पटोले काँग्रेसमध्ये गेलेला आहे, भाजपची पूर्णपणे साथ सोडलेली आहे। त्यामुळे येत्या पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असतील त्यामध्ये आता काँग्रेसमधूनच आता उमेदवारी असेल किंवा संघर्ष जो आहे तो आता नाना पटोले यांना करावा लागणार आहे। निश्चितच रामराजे, गुजरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली होती आणि मोठा गाजावाजा झालेला होता। त्यांनी भाजप सोडताना आणि खासदारकी सोडताना त्या तुलनेमध्ये अत्यंत शांत पद्धतीने तितकासा साजरा न करता हा काँग्रेस प्रवेश झालेला सध्या तरी दिसतो आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।